नमस्कार, मी लतिका। आज आपण मिरची भजी बनवूया। तर अशा प्रकारची मिरची आहे, ह्या मिरचीचे अख्ख्या पण मी खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत मिरचीच्या वेगवेगळ्या पद्धतीने। तर ही मिरची काय केलेली आहे माहिती का, स्वच्छ धुवून पुसून बघा अशा पद्धतीत पातळ कापून घेतलेले आहेत। कापताना काय होतं माहिती का, जेवढं बी निघाल तेवढं काढून घ्यायचं आणि निघतं लगेच बी। ह्याला बी जास्त नसते ह्या मिरचीला, ह्याच्यापेक्षा दुसरी एक हिरवीगार असते ना, कमी तिखटच असते। ही तर बिलकुलच तिखट नसते, त्याला थोडं बी जास्त असते, ह्याला जरा थोडंसं कमीच बी असतं। जेवढं निघाल तेवढं तर काढून घ्यायचं बी। आता ही किती मिरची होती माहिती का, 150 ग्रॅम मिरची होती। त्यातली एक मिरची काढलेली, ही पण मी ह्याच्यामध्ये आता लगेच कापून टाकणार आहे। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा एक वाटी बेसन पीठ, जास्त दाबून भरलेलं नाही, असं मोकळं मोकळंच भरलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये 2 चमचे फक्त तांदळाचं पीठ। आता तुम्ही नुसतं बेसन पीठाचं पण करू शकता, तांदळाचं पीठ नाही टाकलं तरी पण चालू शकतं। आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला माहिती आहे का, थोडं थोडं पाणी टाकून ना मिक्स करून घ्यायचे। एकदम पाणी टाकायचं नाही, गाठी वगैरे होतात तर थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकून फक्त मिक्स करून घेतले बघा। आता ह्याच्यामध्ये कसं तांदळाचं पीठ असल्यामुळे बघा असा पद्धतीचा कलर आहे, हा पिठाला असा कलर आला आहे। जर नुसतं बेसन पीठ जर असेल का नाही तर एकदम पिवळं पिवळं दिसतं। आता हे थोडंसं ह्याच्यामध्ये तांदळाचं 2 चमचे पीठ असल्यामुळे थोडंसं सफेद कलर असतो। ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, एक फक्त 5 मिनटं मी ना एकसारखं बघा असं असं हलक्या हातानं करायचं, फक्त फेटून घ्यायचं। मस्त असं बघा मी फेटून घेतलेलं आहे। फेटल्यानंतर पीठ एकदम बघा असं होतं आणि एकदम हलकं होतं अशा पद्धतीमध्ये। आणि असं दिसत असेल तुम्हाला असं जाळीदार असं पीठ दिसतं। आता ह्याच्यात टाकायचे बघा ही मिरची जी आपण कापून घेतली होती, ते त्यात टाकायचे बघा। एक वाटीभर कांदा बारीक कापून घेतलेला आहे। तुम्ही मिडियम आकाराचे 2 कांदे घ्यायचे, कारण हे मिडियम आकाराचे 2 कांदे आहेत। थोडंसं कांदा कमी जास्त केला तरी पण चालू शकतं। आता ह्याच्यात टाकणार आहे बघा मी कढीपत्ता, एक 10 ते 12 घेतलेले आहेत, धुवून घेतलं स्वच्छ असं। आता ह्याचं काय करायचं, असं कापून घेतलं तरी चालेल, पण मी असं बघा असं तोडून घेणार आहे बारीक एकदम अशा पद्धतीमध्ये। जेव्हा आपण ती तळतो ना तर चव छान येते। छोटा 1/2 चमचा बघा हे धणे असे मोठे मोठे कुटून घेतलेले आहेत। थोडासा टाकायचा ओवा, हा हा ओवा काय केलेला आहे मी हातावर चोळून घेतलेला आहे। थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग पावडर, त्यात टाकायची थोडीशी हळद। आता ह्याच्यामध्ये टाकायचे हिरवी मिरची, आलं आणि लसूण। हिरव्या मिरच्या तिखटवल्या 2 आहेत, 2 पाकळ्या लसणाच्या आहेत, 1/2 इंचाला कमी असं आलं घेतलेलं आहे, ते कुटून घेतलेलं। आता जी आपण ही मिरची बाकीची जी टाकलेली आहे ना, ही बिलकुल तिखट नसते, त्यामुळे थोडी तरी तिखट मिरची टाका। नसेल टाकायची तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल, लाल मिरची पावडर जरी थोडीशी टाकली तरी पण चालू शकतं। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा मी कोथिंबीर, थोडीशी देठं पण घेतलेली आहेत। ह्या टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। आणि आता हे काय करायचं, पहिलं मिक्स करून घ्यायचं चांगलं। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे, जेवढं आपण कालवलं होतं ना घट्ट तेवढ्यातच हे चांगलं असं मिक्स झालेलं आहे। मस्त असं बघा मिक्स होतं। पाहिजे तर थोडंसं अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहिजे तर बेसन पीठ तुम्ही टाकू शकता। आता हे माझं घरचं बेसन पीठ आहे। तुम्ही खूप जणांचे असे कमेंट होत्या की विकतचं पीठ चालेल, हां चालेल, काय नाही होत, त्याला करू शकता तुम्ही। आता मी एवढा सोडा घेतलेला, एकदम 2 चिमूट फक्त घेतलेला आहे, चिमटीनंच घेतलेला आहे, तो टाकणार आहे। जेव्हा आपण हे फेटून घेतो का नाही, पीठ हलकं होतं बघा, आणि मग त्याला सोडा टाकायची गरज पडत नाही। आता बघा हे हातावर घेते असं पाणी, आणि जिथं जिथं सोडा पडला आहे तिथं तिथं आपण मिक्स करून घेऊया। आता आपण बनवायला घेऊया। त्यासाठी बघा कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, आणि जी मिरचीची आपण भजी बनवतो ना त्याच्या पहिल्या मी पिठामध्ये टाकून बघा मिरच्या पहिल्या तळून घेतलेल्या आहेत। ते तुम्हाला ह्यात दिसत असेल मिरचीचं बी वगैरे। तर आता आपल्याला सोडून घ्यायचं, गॅस आहे मीडियम, आणि अशा पद्धतीत सोडून घ्यायचं। आता काय होतं माहिती आहे का, असं आपण जेव्हा भजी सोडतो का नाही तेव्हा थंड थोडं थोडं तेल होतं, तर मग काय करायचं, तुम्ही फास्ट केला तरी पण चालू शकते। हा मोठा बर्नेलचा असल्यामुळे मी तुम्हाला हमेशा सांगते गॅस मीडियम फास्ट असं। हे बघा असं पकडायचं, मस्त लागतात बरं का भजी करून बघा हे, कारण ही जी मिरची असते ती एकदम न कळतच तिखट असते। जर तुम्ही ही खात असाल ना असे मिरच्या तर जरूर करून बघा, आणि एकदम मोठी मोठी सोडून घ्यायची। आता मी एवढी सोडून घेते। आता थोडासा फेस कमी झाला का नाही की आपण हलवूया। बघा फेस कमी झालेला आहे तर आपण आता हलवून घेऊया। तर बघा हे जे पहिले टाकलेले बघा असे लाल झालेले आहेत, आणि नंतर टाकलेले हे कमी लाल झालेले आहेत। त्यासाठी मी तुम्हाला सांगते जास्त एकदम, आणि कमी पण तेल गरम असेल का नाही तर तुम्ही कशी पण म्हणजे सोडा टाकून बनवा, न टाकता बनवा, तर तेल ओढून घेते आणि ती भजी ना एकदम तेलकट तेलकट होतात। तुम्ही कुठून बघता माझी रेसिपी जरा मला कमेंट करून सांगा, कारण की मुंबईला तर खूप पाऊस पडतो आहे, गावी पाऊस पडतो आहे का, जरा मला जरूर कमेंट करून सांगा। आणि रेसिपी ही कशी वाटली जरूर मला एकदा कमेंट करा बरं का, कशी वाटली, तुम्ही हे मिरची खाता का, कारण की ह्या मिरचीची भरलेली मिरची वगैरे खूप दाखवली आहे। तर ह्याला काय करते मी त्या गोल्डन कलरवर फ्राय करून घेते। मस्त बघा असं कलर आलेला आहे, चांगले फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपण काढून घेऊया,
हे बिलकुल तेलकट वगैरे होत नाही तर आता तेलातच तळलेले आहेत म्हणजे आपल्याला वाटतं असं तेलकट होतील का, बिलकुल नाही. काढल्यानंतर एकदम सुक्यात हे बघा, पहिले काढल्यात आणि हे लगेच मागणं काढलेले आहेत, तर हे बघा लगेच सुके सुके होतात आणि एकदम जाळीदार. आणि एकदम दोन चिमूट म्हणजे दोनच चिमूट मी सोडा घेतला होता, नाहीच्या बराबरात. तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते, हे बघा आहे का गरम गरम आतनं बघा किती जाळीदार झाले आहेत, कारण की फेटल्यानंतर पीठ एकदम हलकं होतं. मग तुमचं विकतचं असू द्या, घरचं असू द्या, शक्यतो डाळ आणून दळून आणायला करायचं म्हणजे चांगलं असतं, की आपल्याला माहीत नाही विकतचं पीठ कसं असतं काय ते, आपलं तसं पण करू शकता आणि विकतचं पण करू शकता. आता ह्याच्याबर तर मी मिरची भजी बनवलेली आहेत, तुम्ही चार मिरच्या तळून जरी तेलामध्ये काढल्या तर खूप रेसिपीत दाखवलेलं आहे. राहिलेल्या अशा पद्धतीनं मी बनवून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.